नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर म्हणतात ना, मासे खा आणि स्वस्त रहा, तर त्याचप्रमाणे आपण इथे एक खास मासा म्हणजे पापलेट. तर या पापलेटचं चमचमीत असं कालवण मी इथे दाखवणार आहे. हे खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतं आणि करायला सोपं आहे. तर त्याला लागणारं साहित्य आपण पाळूया. तर इथे मी चार मध्यम आकाराचे पापलेट खरं तर फ्राय करण्यासाठी आणले होते, पण बेत बदलला आणि कालवण करायचं ठरलं. मग नंतर मी याचे अशा पद्धतीने सुरीने तुकडे केलेले आहेत, कापून घेतलेलं आहे, धुवून घ्यायचे स्वच्छ. आता वाटण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक अर्धा कप, एक टोमॅटो, एक टीस्पून धने पावडर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, 10-12 लसूण घेतलेला आहे वाटण बनवण्यासाठी, आणि 5-6 लसूण मी इथे तेलामध्ये फोडणी देण्यासाठी वापरणार आहे. आता इथे 2 टेबलस्पून एवढा चिंच घ्यायची, त्याऐवजी कोकमही वापरू शकता. आता या चिंचेला आपण भिजत घालायचं आहे, याचं पाणी आपल्याला शेवटी लागणार आहे. तर मॅरिनेशनसाठी इथे घेतलेलं आहे 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि इथे 1/2 लिंबू घेतलेलं आहे, आणि मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे रंगासाठी, तर 2 टीस्पून. आता मॅरिनेशनला मीठ लावलंय 1/2, आणि ही काश्मीरी लाल मिरची फक्त कलर येतो, तिखटपणा कमी असतो, आणि लिंबूचा रस टाकायचा आहे, त्याऐवजी तुम्ही विनेगरही वापरू शकता मॅरिनेशनला. 1/2 चमचा हळद. तर हे सर्व मसाले आपल्याला याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत, आणि कमीत कमी 5-10 मिनटं ठेवलं तरी हरकत नाही. व्यवस्थित चोळून ठेवलं की मसाला छान आतपर्यंत मुरतो माश्यांमध्ये. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे वाटण बनवायला टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची. तर मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण नक्की वापरा, मिरचीने छान चव येते. कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं, ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. आता हे आपण कमीत कमी पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर मी इथे पाणी जास्त नाही वापरलं. फोडणीसाठी जो 5-6 लसूण पाकळ्या होत्या त्या आपण व्यवस्थित ठेचून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने, त्याने खूप छान फ्लेवर येतो कालवणाला. आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 3 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये लसणाची फोडणी द्यायची आहे. तर लसणाचा जो फ्लेवर आहे तो संपूर्ण कालवणामध्ये येण्यासाठी याला मंद आचेवरती झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिटं वाट पाहायची आहे. 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर यामध्ये मसाला टाकायचा आहे. तर ही पद्धत जर वापरली तर लसणाचा खूप छान फ्लेवर पूर्ण कालवणामध्ये उतरतो. आता हे वाटण आपण तेलामध्ये अगदी तेल सेपरेट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता पूर्ण कालवणाचं मीठ मी यामध्ये ऍड केलेलं आहे, मॅरिनेशनला सुद्धा वापरलं होतं मीठ, ते लक्षात असावं. आणि हे 4 ते 5 मिनिट परतून झाल्यानंतर तेल तुम्ही पाहू शकता वेगळं दिसत आहे वाटणापासून. तर यामध्ये टाकायचे धने पावडर आणि तिखट. तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर या स्टेपला तिखट वापरा, नाहीतर मिरची आणि काश्मीरी मिरची पावडर मॅरिनेशनला वापरलेली आहे. तर मसाला परततोय आपला हा, तोपर्यंत एका बाजूला मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जेवढं आपलं कालवणाला लागणार आहे तेवढं. तर ऑलमोस्ट आपला वाटण परतून झाल्यानंतर हलकंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे, जे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण लागलेलं आहे ते मसालासुद्धा यामध्ये आपला यामध्ये जातो. तर या स्टेपला आता आपण पापलेटचे तुकडे टाकणार आहोत यामध्ये. तर हे पापलेटचे तुकडे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पूर्ण मसाल्यामध्ये दोन्ही बाजूंनी राहतील. आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून वाट पाहायची आहे. या स्टेपमुळे मसाल्याचा फ्लेवर सगळा माशांमध्ये उतरतो. आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी ओतायचं आहे. तर शक्यतो मी इथे 3 कप पाणी ओतलेलं आहे, कमीच वापरावं पाणी, कारण माशाच्या कालवणाला पाणी जास्त टाकलं तर चव बिघडते. तर चव छान येण्यासाठी पाण्याचा कमीत कमीच वापर करावा. तर आता आपण याला उकळी येण्यासाठी पुन्हा याला अर्धवट झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिट उकळवायचं आहे. 4-5 मिनिट झालेले आहेत, तर मंद गॅस केलेला होता. आता आपण तुम्ही पाहू शकता पापलेटचे तुकडे अगदी अखंड आहेत, कारण लिंबू रस लावून आपण मॅरिनेट केल्यामुळे पीसेस अखंड राहतात. आता चिंचेचा कोळ टाकायचा आहे. आंबट जसं आवडतं त्याप्रमाणे चिंचेचा कोळ कमी किंवा जास्त करू शकता.
तर हे पुन्हा मिक्स करून आपण पुन्हा याला साधारण 5 मिनिटापर्यंत झाकण ठेवून आपण मंद आचेवरती वाट पाहायची आहे। तर 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान तर्री आलेली आहे आणि खूप छान याचा सुवास देखील येत आहे। तर ही जी पापलेटची ग्रेव्ही आहे खूप टेस्टी लागते भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत। तर जशी आवडेल तशी तुम्ही करा, ट्राय करा, कमेंट करून नक्की कळवा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटन जरूर प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।